आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जैसी की मेहनत रंग लाई. 100% रंग लाई. बरं, तुमच्यासाठी अजून एक गिफ्ट. मणीसर नथ. मणीसर ही खूप सुंदर नथ आहे. अहो, पण ही खूप महाग असेल ना. मी कशाला एवढा खर्च करता माझ्यावर. गोष्टीची किंमत मोजण्यापेक्षा त्या गोष्टीमुळे आपल्याला जो आनंद होतो ना, तो मोजायचा असतो. आता ही नथ बघितल्यानंतर तुम्हाला जो आनंद झाला ना, त्याची किंमत या दागिन्यापेक्षा खूप मोठी आहे. आणि लग्नानंतरचा पहिला सण आहे तुमचा, म्हणून माझ्याकडून हा एक छोटासा दागिना. थँक्यू मणी सर. पण माझा अमूल्य दागिना तर तुम्ही आहात ना. पण तो तुम्ही नाकात नाही ना घालू शकत. ट्राय करा ना. स्वानंदी, एक मिनिट हो, बघू. ते फक्त खरं सांगू का, मला अजिबात वाटलं नव्हतं माझी पहिली मंगळगौरी इतकी छान करू आपण. मला थँक्यू तुम्हाला. यू आर वेलकम. मला ना हिरोईन असल्यासारखं वाटत. आता स्वानंदी येईल तिचा माकडासारखा चेहरा घेऊन. जाम मज्जा येणार आहे. बरं मणी सर. काय संचिता, कशी दिसते माझी बायको? लाखात एक देखणी दिसते ना. हा, सुंदर दिसते स्वानंदी. हो, मेकअप जरा डल आहे. आम्ही केलेला जास्त चांगला होता. करेक्ट. नाही, स्वानंदी तेव्हाही सुंदरच दिसत होती, पण तेव्हा ना अशी भडक संचितासारखी, अगदी माकडासारखी दिसत होती. पण आता स्वानंदी स्वतःसारखी दिसते, एकदम सोज्वळ, शालीन. आणि काय ना, मुळात स्वानंदीला मेकअपची गरजच नाहीये. त्या मुळातच इतक्या सुंदर आहे. मुळात मेकअपची गरज कोणाला असते? आपल्यातल्या उणीवा, आपल्या चेहऱ्यावरतील दोष किंवा आपले दोष झाकण्यासाठी आपण मेकअपचा आधार घेतो. यांचं तसं नाहीये. सुजित सरपोतदार आले, सुजित सरपोतदार आले. ए, इकडे इकडे इकड्या. सुजित साहेब, आज तुम्ही प्रश्नांची उत्तर देणार आहात का, की आजही उत्तरांच्या ऐवजी आमच्यावर हात उगारणार आहात? नाही, आज मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. विचारा, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारा. एका लग्नातून पळून जाऊन सिक्रेटली दुसरं लग्न करणं फार थ्रिलिंग वाटत असेल ना. स्वानंदीला लग्नाचं प्रॉमिस करून तुम्ही लग्नात पळून गेला. हे कर्तव्यापासून पळून जाणं असं नव्हतं का? ज्या स्वानंदी सोबत लग्न ठरलेलं असताना त्याच स्वानंदी सोबत एका छताखाली राहणं कसं वाटतं? हे महाराष्ट्राचे प्रश्न आहे. महाराष्ट्र वॉन्ट्स टू नो. उत्तर द्या सुजित सर. एवढेच प्रश्न की अजून काही विचारायचं? आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. म्हणजे आमच्यावर हात न उचलता त्या दिवशी जे घडलं ते घडायला नको होतं, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. हात जोडून माफी मागतो. पण तुम्हा मीडियावाल्यांची पण गंमत वाटते मला. तुम्हाला जर मला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा महाराष्ट्राला जर काही जाणून घ्यायचं असेल तर तसं सांगा ना मला. आपण एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊ प्रश्न उत्तरांची. तिथे मी माझ्या मित्राच्या लग्नाला आलो होतो. मला माहिती नव्हतं काय घडणार आहे तिकडे. तुम्ही अचानक आलात, प्रश्नांचा भडीमार केलात.
जरा चिडलो, पण तरी घडलेल्या प्रकाराबद्दल मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. पहिला प्रश्न काय होता तुमचा की सिक्रेटली दुसरं लग्न करणं, थोडस थ्रिल वाटायचं असेल ना. तुझं लग्न झालंय मित्रा? नाही. बघितलं, ह्याचं स्वतःचं लग्न झालं नाही आणि मला लग्नाबद्दल विचारतोय. दिस इज नॉट फेअर. पण तरी तुला सांगतो, लग्न म्हटल्यानंतर त्यातली प्रत्येक गोष्ट थ्रिलिंग असते. ते लग्न तुम्ही घरच्यांच्या परवानगीनं करा, पळून जाऊन करा, रजिस्टर पद्धतीने करा किंवा सर्वांच्या समक्ष करा, लग्न लग्नानंतरचा प्रत्येक दिवस थ्रिलिंगच असतो. आणि येस, लग्न केल्यानंतर मला थ्रिलिंग वाटतंय, मला संचितासाठी थ्रिलिंग वाटतंय. सो तू लग्न करून बघ आणि नंतर आपण या विषयावर बोलूयात. पुढचा प्रश्न काय होता तुमचा? कर्तव्यापासून पळून गेलो. कर्तव्यापासून पळून गेलो असं नाही वाटत का मला? त्याचं उत्तर हो ही आहे आणि नाही सुद्धा. काय, एक कर्तव्य बजावण्यासाठी आपण एका कर्तव्यापासून जेव्हा लांब जातो तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणाल? आय एक्सप्लेन. ज्या दिवशी माझं आणि स्वानंदीचं लग्न ठरलं होतं नेमकं त्याच दिवशी आमच्या पक्षातला एक कार्यकर्ता आहे, त्याचा अचानक ऍक्सिडेंट झाला. त्याला रक्ताची गरज होती. त्याचा ब्लड ग्रुप रेअर ब्लड ग्रुप आहे, जो माझ्याशी मॅच झाला. आता तुम्ही याला योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, पण ह्या कर्तव्यापेक्षा मला तिथं जाणं, त्याचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं वाटलं, म्हणून मी तिथं गेलो. आणि शेवटी कसं आहे मॅडम, माझ्या अंगातही माझ्या बाबांचं रक्त आहे. आमच्या पर्सनल कर्तव्यापेक्षा सामाजिक कर्तव्य आम्हाला जास्त महत्वाची आणि जास्त मोठी वाटतात. तिसरा प्रश्न, स्वानंदी सोबत लग्न ठरलेलं असताना तिच्या सोबत एका छताखाली राहणं कसं वाटत? मी खरं सांगू का, आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ माय फॅमिली. खरंच मी तिथं माझं कर्तव्य बजावत असताना माझं कुटुंब इथं त्यांचं कर्तव्य बजावत होत. स्वानंदी आणि मणी ज्या परिस्थितीत आमचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही त्यावेळेला मणीनं स्वानंदीशी लग्न केलं. मणीविषयी तुम्ही सगळेच जाणून आहात. मणी लहानाचा मोठा आमच्याच घरात झाला. मणी मला माझ्या भावासारखा आहे. आत्ता मणीची असणारी बायको स्वानंदी ही माझी वहिनी आहे. आणि वहिनी ही नेहमी आईसारखी असते. आमच्यातलं हे नातं आता आम्ही ऍक्सेप्ट केलंय.